मालक शोभाताई काय झालं एवढं कशामुळे हसताय तुम्ही? अगं हसण्यासारखीच बातमी आहे. एका माणसाला म्हणे वेड्याचे झटके येत होते, तो कुत्र्याला चावला. शोभा तो किराणा मालवाला कधी येणार आहे? येईल रेवड्यात येईल. बर मात्र हा घ्या, 100 वर्ष आयुष्य. किती पैसे झाले हो? देतो हा. थँक्यू. काय अवस्था झाली मालकांच्या पाकिटाची, आणि त्यात पैसे बी नाही. शोभा मी येतो. हा थांब थांब मोल्या. काय ग? तुला एक सरप्राईज दे. हो काय ग? टेंटेंग तुझं पाकिट. अरे बापरे पडलं वाटत. नाही नाही हे ना पाकिट मी तुझं मारलं हो, आणि आता त्यात भरपूर पैसे भरून मी तुला देणार. थँक्यू. लक्ष ठेवत जा ना. शोभाताई सरप्राईज द्यायचं होतं तर मालकांना नवीन पाकिट द्यायचं ना. ए त्याला सरप्राईज द्यायचंय का काय द्यायचं ना ते माझं मी बघेन. तू नको मला सांगू. शोभा मी येतो. हा ते हेल्मेट. हा एक मिनिट. हा येतो मी. हा मालक डबा विसरले मी देऊन येते. हा अगं नाही दिलास ना तू. नाही ते पाण्याची बाटली दिली, डबा राहिला मी पटकन देऊन येते. आहे ना दोघेही वेंधळे आहेत नुसते. हा तर ना जा लवकर ना ते जायचा. मालक मालक तुमचा डबा राहिला. अरे परत विसरलो का. थँक्यू. हा मालक तुम्हाला एक विचारू का? हा हो विचारा ना. तुमचं पैशांचं पाकिट जुनं झालं आहे ना, मी आता तुम्हाला नवीन पाकिट पैशांनी भरलेलं आणू का? म्हणजे कसलीच काळजी राहणार नाही. हो नको ते पाकिट माझं आवडत आहे. शिवाय ते लक्की पण आहे पाकिट. आणि जास्त पैसे कशाला हवेत? आपल्याला गरजे पुरते पैसे पाकिटात असतो म्हणजे पास झालं. त्यातच मी खुश आहे. मालक आता तुमचं लकी पाकिट अजून लकी करून देते. आता तुमच्या गरजेपुरते पैसे नेहमी तुमच्या पाकिटात असतील. बंद कर गाडी बंद कर. ए मोने पुस्तकाचा रोज सामान आणायला जातो ना बाहेर, मग सांगून का जात नाही यार? तुझ्यामुळे मला बाहेर पडावं लागतं. सांगणार होतो आज. ए बघ तू ना या महिन्याचा मेंटेनन्स भरला नाही, तो समजा तुझ्या नावानं बोंब मारत असतो. पैसे दे मला आत्ता, मी त्याला देतो नंतर. आत्ता नाहीयेत 500 रुपये माझ्याकडे, म्हणजे असायला हवे होते पण नाहीयेत. काय ना की करत. अरे नेहमी ती राडा रेडी तुझी. दाखव मला तुझं पाकिट दाखव पैसे. अरे आत्ता वाण्याचं बिल दिलं म्हणून नाही तर खरं पैसे नाही. मोने माझं डोकं फिरवू नको. बघून दाखव ना मी बघतो. एक मिनिट देतो तुला. अरे खरंच नाहीये पाकिटात. बघ बघ तूच बघ घे. नाही येत म्हटलं तुला पैसे.
पैसे नाही म्हणाला ना तू? अरे पैसे म्हणजे कुठं आले का? आता खोटं पण बोलायला लागलाय मोन्या तू. नाही खोटं नाही बोल, खरंच पैसे नव्हते. कुठून आले? जसं काही कोणीतरी न कळतच तुझ्या पाकिटात पैसे आणून ठेवत ना. काय बंडल मारतोय? नाही नाही, हे तुझं पाकिट मी मारलं आणि आता त्यात भरपूर पैसे ठेवलेत आणि आता तुला परत करते. तुम्हानेच ठेवले असतील पैसे. ए दातड काय काढतो? परवा मी तुला भाजीसाठी 72 रुपये दिले होते, त्याचं काय झालं? बापा 72 रुपये भाजी आणली. ए यार पण पैसे परत कोण देणार मला? पैसे नाहीयेत पाकिटात, तू बघितलंस ना, फक्त मेंटेनन्स 500 रुपये होते. नाही बघू साहेब, नाही दिसत पण बघितलंस की तू आता नव्हते ना पाकिटात. मग हे कुठं आले का? परत खोटं बोलतोय मोन्या तू? खोटं नाही, खरंच नव्हते पैसे. नाही एक काम कर, माझी ते 72 होते ना, 2 रुपये पण दे माझ्या सुटे पैसे. नाहीये तुला म्हटलं ना मी, नाही कुठे तू बघितलंस ना. असतील शोध. नाहीये 2 रुपये तू बघितलं. 2 रुपये कुठून असणार पाकिटात माझ्या? निघाले ना. पण तुला माहित नव्हतं ना तुझ्या पाकिटात? तू बघ काय खोट बोलतो. कमाल यार मोन्या तुझी, कमाल आहे. कमाल भाजी कसली? शोभाची कमाल आहे. शोभा अरे बापरे, पेट्रोल भरायला पाहिजे. पाकिट तर रिकाम झालंय, पेट्रोल भरायचं म्हणजे किमान 200 रुपये पाहिजे. शोभाची पण कमाल आहे, सरप्राईज द्यायचं म्हणून पाकिटात 200 रुपये ठेवले. अरे बाबा, आता एवढ्या सकाळी सकाळी मी कुठे जाऊ सुट्टे आणायला? मोहन हो, जरा इकडे. काय हो? अरे तुझ्याकडे किती झाले रे? 45 रुपये झाले मॅडम. मोहन तुझ्याकडे 45 रुपये सुट्टे आहेत का? अरे माझ्याकडे 100 रुपयेच आहेत. जय मॅडम, माझ्याकडे सुद्धा 100चीच नोट आहे हो. अरे मोहन, त्या काय 10-10 रुपयाच्या नोट आहेत तुझ्याकडे? मी देईन ना नंतर तुला. नाही अरे काय विचार करतोय, दे ना लवकर, आधीच उशीर झालाय. हो हो आहे ना, तुमची ऑर्डर तयार आहे ना. हो बरं, झालं आठवलं. काही मोन्यान दिलेले मेंटेनन्सचे 500 रुपये आत्ताच देऊन टाकतो सांगतो. मोन्यान दिलेले पैसे कुठे गेले? मोन्यान नक्की पैसे दिले होते ना? याच्यात तुम्ही सकाळी ऑफिसला जाताना घेऊन गेलो होतो तेवढेच पैसे. त्यानं दिलेलं कुठे गेले? नुसतं दूर झाला ना राव. अरे राव काय झालं काय? अरे ते सकाळी आपलं मोन्या आहे ना, मोन्यानं ते मेंटेनन्सचे पैसे देतो म्हणलं मला आणि दिलेच नाही रे. अरे मग पाकिटात काय शोधतोय? अरे मला वाटलं त्यानं दिले. तो बघ मोहनाला, त्यालाच विचार. मोन्या इकडे इकडे आधी इकडे. हॅलो हॅलो हॅलो
मोन्या सकाळी मला म्हणलं मेंटेनन्सचे पैसे देतो आणि दिले का नाही रे हा वरण माझे 72 रुपये पण देतो म्हणला आणि दिले नाही. अरे दिले की सकाळी पैसे तुला देतो म्हणला होता दिले नव्हते. अरे नाही तर मी तुला चाळीच्या गेटवर तिकडे नाही का तू तर थांब बोलली समोर आला पाकिट बघूच बघ. ए राऊत अरे बोन खोट नाही बोलला तूच एकदा नीट बघ ना परत. अरे तुम्ही चप्पत माझ एक माझं पाकिट बघ बघ येते ती एक तरी 500 नोट आहे का बघ हा काय आणि त्याचं पाकिट बघ विचार ना तुला ठीक आहे. ए मोहन तू तुझं पाकिट दाखव. अरे नाही माझ्या पाकिटात नाहीये बघ ना बघ बघ ना उघड बघ बघ हे पैसे खूप असणार बाकी पैसे. एक माझे 70 रुपये 72 रुपये पण असणार बघ ना हे बघ काय हा 70 आणि हे दोन हे नक्की काय घडत काय म्हणजे तो विसरला असेल तो मुद्दाम असं नाही करणार. ए मोहन ते बघ याचे पैसे देऊन टाकतो हे तुझे 72 रुपये आणि हे तुझे मेंटेनन्सचे 500 रुपये जमा करतो ठीक आहे. चले ये तुम्ही. अरे हो मला पण ऑर्डर पोस्ट करावं लागेल. चल रे हे सगळं शोभानेच केलं असणार हेच तिचं सरप्राईज असणार. मालक द्या हेल्मेट आणि बॅग द्या. चल मग मालक कसा होता आजचा दिवस? छान गेला. मुख्य म्हणजे ती शोभा सकाळी सरप्राईज जे म्हणली होती ना ते पण कळलं मला. कसलं सरप्राईज? हो शोभा खूपच ग्रेट आहे. तिने ना माझ्या नकळत माझ्या पाकिटात पैसे ठेवले होते. तिने पैसे ठेवले म्हणून मग मी महिन्याचा मेंटेनन्स देऊ शकलो. राहुलचे 72 रुपये त्याला परत केले आणि विजया मॅडमना पण मदत केली. तर शोभा शोभाने पैसे ठेवले नसते ना तर हे सगळं मला करता आलं नसतं. मालकांना आताच मी सांगितलं की हे समजा माझ्या जादूमुळे झालंय तर ते मला माझी जादू परत यायला सांगतील. भानू भानू ऐका ना मी एक काम करतो. मी शोभासाठी जाऊन गजरा घेऊन येतो. शोभाला देतो आणि तिला थँक्यू म्हणतो सरप्राईज बद्दल. नाही मालक असं करू नका. का हो शोभा त्यांना नाही आवडणार. आता त्यांनी तुमच्या पाकिटात गपचूप पैसे ठेवले ना म्हणजे त्यांना तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. आता त्याबद्दल जर तुम्ही त्यांना थँक्यू म्हणाला तर त्यांना वाईट वाटेल ना. त्यांचं मन दुखावलं जाईल आणि त्यांना ही गोष्ट लपवून ठेवायची होती ना म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. पण ती मला सकाळीच म्हणाली की भरपूर पैसे ठेवलेत म्हणून. वय पण शोभा हे पण म्हणाला ना की हे सरप्राईज आहे. मग सरप्राईज बद्दल तुम्ही असे आभार व्यक्त केले तर त्यांना किती वाईट वाटेल. त्यांचं मन दुखावलं जाईल आणि हे पैसे तुम्हीच कमवलेत का? शोभाताही शोभ ठेवतात त्यांना माहिती तुम्हाला किती पैसे लागणार आहेत म्हणून जितके पैसे लागणार आहेत तेवढेच पैसे तुमच्या पाकिटात ठेवले. पण मग आता मी काय करू? तुम्ही ना एक काम करा तुम्ही बी ना नकळत ना शोभाताना सरप्राईज द्या त्याला खुश होतील. चालेल मी तिला ना वेळ बघून बरोबर सरप्राईज. सकाळी एवढं मोठं सरप्राईज देऊन सुद्धा आता काहीच झालं नाही असं दाखवते. शोभा तू मनाने खूप चांगली आहेस पण आता मलाही तुझ्यासाठी काहीतरी करायला हवं. काय करू? आज शोभाच्या आवडीचं काहीतरी गोड खायला बनवतो. शोभा शोभा मोने बोल ना. आज काहीतरी गोडाचं खायला बनवू का जेवणानंतर? का आज काय स्पेशल आहे? लग्नाचा तर वाढदिवस नाहीये. नाही मोन्या
काय घोळला ना घातलाय? लाजाला काय झालं तुला? काय तुझ्या मॅडमनी काय बोनस बिनस दिलाय का? मग एवढा का लाडात आलाय? काय झालंय? तुम्हा हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. म्हणजे आज मला नव्याने कळलं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. हो का? कुठ का? अरे बोल ना, कसं काय? नाही काय नाही काय नाही. सोबत तुला काय हवंय सांग, मी तुला आज देईन. खरंच? आपण आज बाहेर जाऊया जेवायला. घरात लगावून मला कंटाळा आलाय. आपण आहे ना बाहेर काहीतरी चमचमीत खाऊया, म्हणजे पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, बटाटापुरी. हा हा सोबत आहे, चांगली आयडिया आहे. बरेच दिवस झाले तुम्ही दोघं बाहेर कुठं गेला नाही आहात. ताई तुम्ही मस्त पैकी तयार होऊन जा. चालेल. भानू तू येतेस का? नाही म्या नको, म्या कशा रोगीत कबड मध्ये हड्डी. कबड मध्ये हड्डी नाही का, कबाब मी हड्डी. तेच ते. तुम्ही दोघ जा, माझी साडी काढून ठेव. जा. कुठली साडी? अग थांब दाखवते तुला. कुठली साडी? मला कमीपणा येऊ नये म्हणून शोभा परत पाकिटात पैसे ठेवेल. मी कशी दिसते? तू नेहमीच छान दिसते. काहीतरी टमाटे किती किलो? 20 रुपये. काय पण बोल नको तू, 25 लागला. निघूया चालल्या का? नाही, स्कूटर किती ऍव्हरेज देते ना ते बघायला चाललं. काय मजा करता वहिनी तुम्ही? अहो तुम्ही कधीच फिरायला जात नाही म्हणून विचारलं. तुझ्यासारखा दिखावा करायची सवय नाही ना. आम्ही जातो कधी कधी आमच्या स्कूटरवर फिरायला. असं सांगताय जसं काय कार मधूनच फिरायला चाललंय. मग घेऊ घेऊ, कार पण घेऊ आम्ही. कळलं ना? का दादांना लॉटरी लागली? नाही, मालकाने लॉटरी नाही लागली, पण मालकाने जर ठरवला ना तर गाडी घेऊ शकतात. ते बी मोठी मोठी कार. दादांकडे तेवढे पैसे तरी आहेत का? मालकाने ठरवलं ना तर ते पैसे आणू शकतात. भानू कशाला उगाच चेष्टा करताय तुझी. अहो चला तुम्ही. तिच्या नादी लागलो ना तर आपल्याला उशीर व्हायचा, दुकानं बंद होतील. भानू कुठल्या दुकानात गेलेत? कारच्या. भानू भानू मोने कुठे गेलाय? दादा आणि वहिनी बाहेर गेलेत. हा त्यांना उशीर होणार आहे, काही काम होतं का? अगं भानू, मोहननी मगाशी मला मेंटेनन्सचे 500 रुपये दिले होते, ते गायब झाले. आणि मला पण माझे 72 रुपये परत दिले होते, ते पण गायब झाले. असं कसं होईल? तुम्हाला ना भास झाला असेल, तुमचं पाकिट परत चेक करा. अगं नाही भानू, 4 वेळा चेक केलं, पण मोहनने दिलेली ती 500 रुपयाची नोट गायब झाली आहे, माझ्याकडे नाही आहे. आणि माझ्याबर ते दुसऱ्यांदा घडतं. भानू खरं सांग, मोहन काही जादू वगैरे शिकला नाहीये ना? नाही नाही समया, जादू नाही. मला वाटतं भानू हिप्नोटिझम करत असेल मोहन. राहुल म्हणजे आणजू आगे ते म्हणजे ती जादू नसते, पण जादू सारखंच असतं. म्हणजे ना आपण कुठल्या पण माणसाला वश करून आपल्याला जे पाहिजे ना ते करून घेऊ शकतो. बरोबर. अरे नक्कीच त्याने आपल्याला हिप्नोटाईज करून ते पैसे काढून घेतले असणार. विश्वासच बसत नाही मोहन असं वागेल. येऊ दे त्याला, बघतो बरोबर.